मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. 19 तारखेला नांदगाव टोल मुक्तीसाठी आता करो या मरो आंदोलन. 14 मैल वेणा जलाशय परिसरात छठ व्रत पूजा महोत्सव साजरा. सेवानंद स्टुडंट फाउंडेशन कोराडी तर्फे वृद्धाश्रम आदासा येथे भोजनदान. वरुड येथे गेल्या 6 वर्षापासून अमरावती नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर सुरू असलेल्या टोल नाक्यावर वरुड मोर्शीच्या लोकांकडून विनाकारण जबरीने टोल वसूल केल्या जात आहे. या मार्गावर फक्त 6 ते 7 किलोमीटरच्या मार्गाचा वापर वरुड मोर्शीच्या लोक करीत असून त्याचे 130 रुपये टोल वसूल केल्या जात आहे आणि हा अन्याय 2 खासदार व 2 आमदारांना माहीत असून सुद्धा या अन्यायाविरुद्ध ज्या ज्या वेळेस आवाज उठवला त्या त्या वेळेस त्यांना दाबून टाकले आहे. आता मात्र हे शेवटचे आंदोलन असून करो या मरो या भूमिकेवर हे आंदोलन 19 तारखेला टोल नाक्यावर घेण्यात येणार आहे. गोंडखैरी येथे छठव्रत पूजेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर गोंडखैरी 14 मैल चिजभवनातील नागरिक आस्थेने सहभागी होऊन हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडवणारा उत्सव ठरत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद कैशी मुन्शी अन्सारी यांनी केले आहे. नागपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे सेवानंद स्टुडंट फाउंडेशन तर्फे आयोजित भोजनदानाचा कार्यक्रम 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता यशस्वीरित्या पार पडला. मातोश्री वृद्धाश्रम हा भारतीय आदिम जाती सेवक संघ विदर्भ नागपूर द्वारा संचालित आश्रम आहे. याची स्थापना सन 1998 मध्ये झाली आहे. या आश्रमात 81 वृद्ध आपले जीवन व्यतीत करत आहे. बाहेरून आलेल्या मदतीवर हे आश्रम चालत असल्यामुळे येथील वृद्धांना खूप त्रास होत आहे. हीच सामाजिक जबाबदारी समजून सेवानंद स्टुडंट फाउंडेशनने येथे भोजनदान करण्याचे ठरवले. सेवानंद स्टुडंट फाउंडेशन हा 14 मे 2017 रोजी सामाजिक सेवेच्या भावनेतून स्थापित केलेला स्वयंसेवी विद्यार्थ्यांचा संघ आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.